नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या. डोंबिवलीत शिवसेनेचा शिवसंपर्क अभियान व कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. मानपाडा रोड, देसलेपाडा, होरायझोन हॉल, डोंबिवली पूर्व येथे शिवसेना अभियान कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंपर्क अभियान कार्यकर्ता संवाद 26 ते 29 मे 2022 या कार्यक्रमाअंतर्गत पक्षातर्फे कल्याण लोकसभेसाठी हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांची अभियान संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. डोंबिवलीत शिवसेना पक्षाच्या कामाचा आढावा घेऊन पक्षवाढीसाठी विशेष काही करता येईल का या उद्देशाने काही निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून काल मानपाडा रोड, देसलेपाडा, होरायझोन हॉल, डोंबिवली पूर्व येथे शिवसेना अभियंता व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी खासदार हेमंत पाटील यांचे स्वागत केले. खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी खासदार हेमंत पाटील, जिल्हा प्रमुख गोपाजी लांडगे, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, एकनाथ पाटील, अर्जुन पाटील, प्रेमा म्हात्रे, लताताई पाटील, कविता गावंड, योगेश म्हात्रे, सुखदेव पाटील, विकास देसले पदाधिकारी स्टेजवरती विराजमान होते. शिवसेना कल्याण तालुका, डोंबिवली ग्रामीण विभाग, युवा सेना, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी व शिवसेना पुरस्कृत सर्व संघटना यात सहभागी झाले होते. शिवसेना संपर्क अभियान व कार्यकर्ता संवाद मेळाव्याला शिवसेनेचा, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसंपर्क दौऱ्याच्या निमित्तानं इथं सर्व शिवसैनिक बूथप्रमुख गटप्रमुख यांची बैठक घेण्यासाठी मी इथं आलेला आहे. खरं म्हणजे हा वरिष्ठांचा सगळा प्रश्न आहे आणि वरिष्ठांनी सांगितलेलं होतं की आपण पक्षामध्ये या सन्मानाने प्रवेश द्या आणि आपल्याला उमेदवारी देऊ. तेव्हा जे काय झालं त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, तेव्हा मी त्या संदर्भामध्ये बोलणं उचित होणार नाही. परंतु राजे जर शिवसेनेमध्ये आले असते तर निश्चित उमेदवारी मिळाली असती आणि एक चांगलं झालं असतं असं माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला वाटतं. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जाणं पसंत पडेल का? आजचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या पुढचे, बेरोजगारी आणि प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली महागाई, हे महाराष्ट्राच्या पुढचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण ज्या मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये राहतात, दुर्दैवानं रेल्वेचे मंत्री या महाराष्ट्राचे पियुष गोयल यापूर्वी निवडून गेले, परंतु या परिसरातल्या चाकरमान्यांसाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न त्यांनी केलेले नाही.
या प्रश्नांवर बोलणं मला खरं म्हणजे अधिक उचित वाटतं. चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर आपण काय सांगणार? याच्यावरनं भाजप पक्षाची मनोवृत्ती आपल्याला दिसून येते की ज्या महाराष्ट्राने सावित्रीबाई फुलेंनी महिलांना पाठीवरती मुळाक्षरं गिरवायला शिकवलं, आई शिकवलं, त्या महाराष्ट्रामध्ये आजही महिलांच्याबद्दल त्यांना धुनी धुवा, भांडी घासा, स्वयंपाक करा अशा पद्धतीचा सल्ला देणारे जर अध्यक्ष असतील तर तो पक्ष कुठल्या दिशेनं वाटचाल करत आहे हे आपणच ठरवलं पाहिजे. शिवसंपर्क अभियानाच्या म्हणालात की तुमच्याकडे एक अहवाल दिला गेला, तो अहवाल आज आम्ही फिरत असताना शिवसैनिकांच्या असलेल्या अडचणी, त्यांच्या सरकारमधल्या असलेल्या अपेक्षा आणि तीन पक्षाचं सरकार चालत असताना भांड्याला भांडं कुठेतरी लागतं, कुठेतरी नाराजी होते, हे सगळं जाणून घेणं, त्याच्यामध्ये समेट घडवून आणणं आणि हे सगळं माननीय उद्धवसाहेबांच्या कानावर घालण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिवसंपर्क करत आहोत, प्रत्येक ठिकाणी फिरत आहोत आणि यातून निश्चित मार्ग काढून शिवसैनिकांचं सामान्य माणसाचं समाधान करण्यासाठी आम्ही काम करतो. कल्याण डोंबिवलीमध्ये ग्रामीणमध्ये कशा प्रकारचा अनुभव आला? मला हा जो भाग आहे हा कैलासवासी आनंद दिघेसाहेब असतील, कैलासवासी चाबीरभाई शेख असतील आणि आता एकनाथजी शिंदेसाहेब आहे, या सगळ्यांनी अतिशय प्रचंड मेहनत करून इथे ही शिवसेनेची जमीन पार्श्वभूमी तयार केलेली आहे. त्यामुळं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. रात्री 10-10 वाजता आमच्या सभा मिटिंग्स होत आहेत, तरी हजारोच्या संख्येनं महिला सर्व शिवसैनिक उपस्थित. या महाराष्ट्र विकासासाठी त्यांनी नगर विकास खात्याने असतील, एमएलए आरडीए कडून असतील, महापालिकेकडे आपल्या परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिशय आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने महापालिका याबाबत या गावाच्या विकासाबाबत हवा तसा खर्च करू शकत नव्हती आणि हे सगळं आपल्या पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं. कार्यकर्त्यांनी सुचवले, बऱ्यापैकी कामं रस्त्यांची मार्गी लागलेली आहेत, काही झाली, काही प्रगती पथावर, काही आता नजीकच्या काळात त्याच्या वर्क ऑर्डर दिली होती आणि हे सुरू होत असताना हे कामं करत असताना तरी आपल्या कार्यकर्त्यांचा समाधान होत आहे, कारण की 35 वर्षापासून ही सगळी कामं रखडलेली आहेत. अजून इथे रस्त्यांची कामं आता नुकतीच कुठे सुरू झालेली आहेत, गटारे असतील, भुयारी गटार जलवाहिनी आहे, आता पाण्याचा एक घेत असतात, दिवेश म्हात्रे असतील, रमेश म्हात्रे असतील, हे सगळे मंडळी ही अमृत योजना लवकरात लवकर कशी कार्यान्वित होईल यासाठी प्रयत्नशील आहे. कारण की आज आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न जो कुठला भेडसवत असेल या भागातला, विशेष करून देसलेपाडा, भोपर, दादिवली, सागाव, सागरले, सोनारपाडा आणि दावडी बोलवली या भागात अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आपली असलेली घरं विकून जायची लोकांना लोकांची तयारी आहे, पण जिथे पाणी नाही ते अशा प्रकारची घरं घेणार तो निमित्तानं आपलं ऐकून घेण्याच्या निमित्तानं आज आपल्या नगरीमध्ये आलेला आहे. खरं म्हणजे तुमची ही जी या भागाची जमीन आहे ती जमीन धर्मवीर आनंद दिघे, कैलासवासी शाबीरभाई शेख, एकनाथराव शिंदेसाहेब यांनी कसलेली, नांगरलेली, जोपासलेली जमीन आहे आणि जेव्हा मुंबईमधून शिवसेना निघाली तर पहिले तुमच्याकडे उगवली, रुजली, वाढली आणि त्याच्यानंतर आमच्याकडे आली. त्यामुळं आपल्याला खूप काही सांगावं, शिकवावं असा विषय नाही. आपण सगळेजण या कसलेल्या जमिनीतले अतिशय जातीवंत, प्रामाणिक आणि इमानदार शिवसैनिक आहात. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना जय महाराष्ट्र करण्यासाठी इथं आलेला आहे बांधवांनो. आता खरं म्हणजे आमच्या रमेश म्हात्रेंचं भाषण मी ऐकतो. रमेश भाऊ नाराज होऊ नका, अपयश यशाची पहिली पायरी आहे. 2009 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेडला उभं असताना मी सुद्धा पडलो, सगळ्यात जास्त मतदान घेतलं, पण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पण त्याच्या घरामध्ये 5 वेळा आहे. अशा ठिकाणी हिंदुत्वी सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका सामान्य घरातला शिवसैनिक माझ्या सांगा, माझ्या घरामध्ये तुम्हाला सांगतो मागच्या 5 पिढ्यामध्ये साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा कोणी नाही. एक गल्लीतला शाखा प्रमुख
तर तुम्हाला सांगतो वार्डातला नगरसेवक स्थायी समितीचा सभापती सभापती झालेले खासदार होऊ शकतो का? त्याच्यामुळं तुम्हाला या अशा बाळगायला म्हणजे श्रीकांत शिंदे एक मजाक सभाग आपण सुद्धा सभापती होतो. तर स्थायी समितीचा सभापती 11 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख त्याचबरोबर विद्यार्थी सेनेचा सुद्धा 5 वर्ष जिल्हा प्रमुख होतो सिनेट मेंबर होतो. विधानसभा 2 लढवली एकदा पडलो एकदा जिंकलो मागच्या वेळेस विधानसभेचा आमदार होतो आणि आता खासदार झालो. हे केवळ आणि केवळ शिवसेना या 4 अक्षरांमुळं आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे फक्त शिवसेनेमध्येच होऊ शकतो दुसऱ्या पक्षात होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हिंमत हारू नका पुढच्या वेळेस 100% तुम्ही निवडून येणार. कारण तुम्हाला सांगतो जबाबदारी तुमच्यापेक्षा जास्त समोरच्याची बसल्यांची. कारण मुख्यमंत्र्यांच्या सासरवाडीचे लोक आहेत तेव्हा महाराष्ट्रातले प्रथम नागरिक आहेत. त्या प्रथम नागरिकांच्या सासरवाडीचे प्रथम नागरिक असलेले लोक आहेत आणि तिथं जर दुसऱ्या पक्षाचा जर आमदार येत असेल तर तुम्हाला सांगतो मग ती तुमची जबाबदारी. त्याच्यामुळं तुम्ही घाबरू नका. सगळ्यात जास्त जबाबदारी यांची आहे आणि अपयश दोष आपल्याला दुसऱ्याला द्यायचा नाही. अपयशाचा जो दोष आहे तो कधी आपल्याकडे घ्यायचा. विजय मिळाला तर दुसऱ्यामुळं आणि अपयश मिळाला तर माझ्यामुळं हे आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. तेव्हा अजून काय पाहिजे बघा. बरं 9 दिवसामध्ये 86,000 म्हणजे एकेका दिवसाला जवळपास 9,500 मतदान त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. 9 दिवसामध्ये एवढं मतदान झालं. त्यामुळे हिंमत हारू नका. आपण काम करत राहा आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग निश्चितच समाज हा पाठीमाग उभा राहत असतो हा माझा अनुभव आहे. तेव्हा आपण काम करत राहिलं पाहिजे. निश्चित जनता तुमच्या पाठीमाग उभं राहील आणि जी काही आपली खंत आहे ती मागच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातलं मला वाटतं एकमेव राजसाहेबांनी सांगितलं होतं की एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये आम्हाला बनवा नंबर 1 एक आमदार निवडून देऊन खरंच एकमेव आमदार असलेला पक्ष त्यांना बनवलेला आहे आपण लोकांनी. असो आपण बघताय कुठल्याही प्रकारची वृत्तवाहिनी लावल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारचं वृत्तपत्र आपण उघडल्यानंतर ज्या पद्धतीचं चित्र आपल्या समोर येत कुठलंही तुम्ही चॅनल लावा चॅनलवर कशा पद्धतीचं चित्र आपल्या समोर यायला लागलेलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष कशा प्रकारे अत्याचार करत आहे. शिवसेनेचे मंत्री कसे भ्रष्टाचारी आहेत. शिवसेनेमध्ये हिंदूंवर अत्याचार कसा व्हायला लागलेला आहे हे सातत्यानं वारंवार इथल्या त्या चॅनलवर वाजवताच आहे. परंतु देशभरातले जे चॅनल आहेत तिथं वेगळ्या पद्धतीचं चित्र तुम्हाला सांगतो रंगवायला लागले. मागे तो आपल्याकडे त्या पालघरला साधूंची हत्या झाली गावकऱ्यांच्या गैरसमजातून किंवा काय जे असेल त्याच्यातून झाली असेल. परंतु शिवसेना की सरकार होती हुए साधू संतोंची हत्या की गई अशा पद्धतीने राष्ट्रीय चॅनलवर दिल्ली आणि त्या परिसरामध्ये रात्रंदिवस महिनावर ते चालू होत. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस या देशामध्ये बाबरीचं पतन झालं त्याच्या अगोदर सत्तेमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रथयात्रा काढल्या गेल्या. या रथयात्रा अडवाणी साहेब असतील साधवी ऋतुंबरा असेल साधवी उमा भारती असतील यांनी या रथयात्रा काढल्या आणि ज्या वेळेस बाबरीचं पतन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये धरपकड चालू झाली आणि ही धरपकड चालू झाल्यानंतर अडवाणींनी स्टेटमेंट दिलं की वो जो गिराने वाले थे वो मराठी में बात कर रहे थे. साध्वी तुमच्या उमा भारती म्हणाल्या की आमचा काही संबंध नाही ते शिवसेनेचे लोक होते. आणि त्यावेळेस या देशामध्ये एकच नेता उभा राहिला की हो ते माझे शिवसैनिक होते आणि त्यांनी बाबरी मशीद पाडली याचा मला अभिमान आहे. हा बोलणारा एकच मर्द उभा राहिला तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाबा. तेव्हा आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवायची गरज नाही. जे बोलतो ते करून दाखवतो जे पोटा तेच ओटा हे सांगणाऱ्या शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना आहे. छत्रपती शिवरायांच्या आचारावर विचारावर चालणारी ही शिवसेना आहे आणि या शिवसेनेला आज बदनाम करण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चाललेलं आहे. आज नवनीत राणासारखी बाई ती मातोश्रीला सिंधुत्व शिकवायला लागली. हनुमान चालीसा
हनुमान चालीसा आता काय ठाकरे घराण्याला तुम्ही शिकवणार तिथे येऊ? ज्यांनी देशाला हिंदुत्व शिकवलं त्यांच्या दारासमोर तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला लागले. आणि त्या हनुमान चालीसाच्या विषयावर चार चार आठ आठ दिवस चॅनलवर एकच विषय चाललेला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना दुसरं कुठल्याही प्रकारचं काम नाही. सारखं उठलं की हनुमान चालीसा भोंगे, भोंगे झाली की हनुमान चालीसा. तिसरा काय कुठल्याही प्रकारचा प्रश्नच या महाराष्ट्रामध्ये नाही अशा पद्धतीचं चित्र वृत्तपत्रामधून आणि वाहिन्यांमधून चालू केलं. आजचे खरे प्रश्न काय तुमचे आमचे, तुमच्या आमच्या समोरचे जे खरे प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लक्ष वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व वाहिन्यांचा वापर करण्यात येत आहे. बांधवांनो, इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत, आपल्याला उज्ज्वल गॅस योजना माहित आहे सगळ्यांना. ग्रामीण भागामध्ये जास्त, शहरामध्ये काही सबसिडी नव्हती, परंतु केवढे मोठे मोठे पोस्टर लावले होते पेट्रोल पंपावर, परेश माहित आहे ना तुला केवढे पेट्रोल पंपावर लावले होते. सगळीकडे मोदींची छबी सरकारी पैशा. आणि जे सिलेंडर 2 वर्षापूर्वी 450 लावतात, आता ताई केवढ्याला झालं सिलेंडर? 1000 रुपयाला झालं की नाही? म्हणजे आमच्या माता भगिनीनं कष्टानं डब्यामध्ये रुपया रुपया आमच्या चहापत्तीच्या डब्यात ठेवतात, तांदुळाच्या डब्यामध्ये संसार करून छोटा छोटा बारीक संसार करून 1-1 रुपया जपून ठेवतात. यांना सुद्धा सोडलं नाही, यांच्याकडचे सुद्धा 500 रुपये सिलेंडरच्या रूपाने काढून घेतले. या महागाईवर कोणी बोलत नाही. आज पेट्रोल काय भाव झालेलं आहे? 80 रुपये 90 रुपये असणारं पेट्रोल डिझेल आज 100-125 रुपयाच्या घरामध्ये हे पेट्रोल डिझेल गेलंय. पेट्रोल डिझेल महाग झालं म्हणून तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये आज महागाई झालेली आहे. या महागाईच्या विषयावर कोणी बोलत नाही बांधवांनो. वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेला आपल्या सगळ्यांना वळवण्याचं काम या सरकारनं चालू केलेलं आहे. प्रत्येकाच्या खिशा खिशातला रुपया काढून घेण्याचं, या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षड्यंत्र चालून आलेलं आहे. मुंबई ती महाराष्ट्राची जरी राजधानी असली तरी या देशाची आर्थिक राजधानी. या देशाला जो काही टॅक्स जातो त्या टॅक्स मधला 85% टॅक्स या मुंबई मधनं जातो. GST 40% इथून सगळा जातो आणि त्याच्यावरती हा भारत देश चालतो बांधवांनो. आणि हे चालू असताना 35,000 कोटी रुपये आमचा जो काही GST टॅक्स आहे मागच्या 6 महिन्यापासून नाडगे साहेब आमचं थकवलेलं आहे. मुद्दा मी सरकार चालू नये, सरकार चालवताना अडचणी याव्या म्हणून वारंवार अशा पद्धतीनं टॅक्स आम्हाला जो काही राज्याला द्यावा लागतो तो या लोकांनी थकवलेला आहे. एवढं असताना मुंबईचं महत्व कमी कसं करायचं हे सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये चालू झाले. मुंबई ही जरी देशाची राजधानी नसली तरी RBIचं जे मुख्य कार्यालय आहे ते मुंबई मध्ये. RBIचं मुख्य कार्यालय दिल्लीत नाही ते मुंबईत आहे. का? तर ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सेबीचं मुख्य कार्यालय ते मुंबईमध्ये राहतो. बुलियन बाजार मुंबईमध्ये, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 150 वर्षापूर्वी स्थापन झालेला हे आमच्या मुंबईमध्ये, एअर इंडियाचं कार्यालय हे आमच्या मुंबईत होतं. मुंबईचं कार्यालय हलवलं दिल्लीला तुम्हाला सांगतो. शेबीचं कार्यालय अहमदाबादला हलवायचं चाललंय. बुलियन बाजार सुद्धा आमला अहमदाबादला हलवलाय तुम्हाला सांगतो. या मोठमोठाल्या ज्या संस्था आमच्या देशामधल्या आहेत या संस्था आमच्या महाराष्ट्रातून आमच्या राज्यातून हलवायचं षड्यंत्र आणि कारस्थान चालू झालंय. आज अहमदाबादमध्ये 8.5-10,000 कोटी रुपये खर्च करून गिफ्ट नावाचं शहर त्यांनी तिथं बसवलं अहमदाबादच्या बाजूनं आणि तिथं सर्व या संस्था हलवण्याचं काम चालू झालंय. पाहतो आज काय पाहिजे? आज आमच्या या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत. या डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर या भागातला राहणाऱ्या आमच्या माता भगिनींना आणि बांधवांना बघतो. आपण छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करता, शासकीय कार्यालयांमध्ये काम करता. आमच्या या बहिणी सकाळी 4 ला उठतात आणि 4 ला उठून घरच्यांसाठी डबा तयार करतात. सकाळी 6 ची लोकल आपण पकडता, तिथं 7 वाजेपर्यंत मुंबईमध्ये काम करता आणि रात्री 10 वाजता घरी येतो. आपण संसार कधी करता, लेकरा बाळांना वेळ कधी देता, आमच्या माता भगिनींना वेळ कधी देता, हे प्रश्न आमच्या समोर आमच्या गावात राहणाऱ्या आमच्या सारख्या माणसांना पडतो. जनावरांसारखी माणसं त्या लोकलला राहतात. त्या लोकलमध्ये आमच्यासारखा माणूस बसला, आम्हाला जर कल्याणला उतरायचं असेल तर पार आम्ही कुठेतरी अंबरनाथला उतरतो, कारण आम्ही उतरू सुद्धा शकत नाही, आमची हिंमतच होत नाही त्या लोकलमध्ये. अशा वेळेस दर महिन्याला काहीतरी मला वाटतं 20 माणसं त्या लोकलमधून पडून मरतात. अशा वेळेस खरी गरज बुलेट ट्रेनची कोणाला आहे? हे आमच्या कल्याण, उल्हासनगर, अमरनाथ इथल्या लोकांना बुलेट ट्रेन पाहिजे CST जाण्यासाठी. परंतु यांनी बुलेट ट्रेन कुठे केली? मुंबई ते अहमदाबादला बुलेट ट्रेन केली. का? तर इथला पैसा त्यांना तिकडे न्यायचा आहे, अहमदाबादला पैसा न्यायचा आहे, इथलं महत्व कमी करायचंय. हे मुंबईचं महत्व आपल्याला कमी होऊ द्यायचं नाही बांधवांनो, कारण आपल्या मराठी बांधवांनी 106 लोकांनी हुतात्मा म्हणून इथं आपले स्वतःचे जीव दिल्यानंतर ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहील, नाहीतरी मुंबई गुजरातमध्ये नेण्याचं षड्यंत्र मोरारजी देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं होतं बांधवांनो. म्हणून आज आपला हे शिवसंपर्क अभियान आहे.
या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं ही सगळी जी समोर बसलेली मंडळी आहेत, भिकारे आहेत, यांच्यावर थोडीशी हळूवार फुंकर घालायची, कारण थोडीशी राख आलेली. ह्या सगळं वारंवार वारंवार शंभरदा खोटं बोलायला लागले तर तेव्हा आपल्यालाच वाटायला लागलं, खरंच आपण यांच्यावर आघाडी केली तर आपण हिंदुत्व विसरू नको काय, असं झालेलं नाही. बाबांनो सुरुवात कोणी केली? सुरुवात सकाळी 5 वाजता तुम्ही राष्ट्रवादी बरोबर शपथ घेतली तेव्हा तुम्ही पवित्र होतात, आणि आम्ही त्यांच्या बरोबर गेले की लगेच तुम्ही आमच्यावरती बोट दाखवायला लागलेला, तेव्हा आपल्याला ठासून सांगावं लागणार आहे, प्रत्येक गल्ली बोळामध्ये यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आणि तरच तुम्हाला सांगतो आगामी निवडणुका आपण जिंकणार आहोत. बांधवांनो मला वाटतं आगामी 4 महिन्यांमध्ये आपल्या इथल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या. या निवडणुका आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाच्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा भगवा ध्वज आपण डोना नाही तर फडकट ठेवलेला. एकेका वार्डामध्ये 8-8 10-10 इच्छुक असतात तेव्हा एकाला तिकीट द्यावं लागतं. लांडगे साहेबांवर मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता असते, कारण मी जिल्हा प्रमुख होतो 10-12 वर्ष ज्याला तिकीट दिलं तो माणूस पेढे खाऊ घालतो, आणि बाकीचे जे 5-7 जण ज्यांना तिकीट मिळालं नाही ते खूप शिव्या देतात. तो अनुभव मी माझ्या आयुष्यात 12 वर्ष जिल्हा प्रमुख असताना घेतलेला आहे. तेव्हा आपल्याला विनंती, या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांना खरंच उभं राहायचंय. त्यांनी पूर्वीपासूनच हे काम चालू केलं पाहिजे, लोकांमधून आलं पाहिजे की त्यांना तिकीट द्या म्हणून. मला वाटलं म्हणून काय नाही, मला तर खूप पंतप्रधान हवं वाटतं, पण माझी लायकी आहे का हे सुद्धा मी स्वतःच आत्मपरीक्षण करणं अतिशय गरज आहे. मला तेव्हा हे निवडणूक लढवत असताना आपण आतापर्यंत जनतेसाठी काय काय केलं, आपण किती मोर्चे काढले, किती आंदोलनं केली, त्या पद्धतीनं सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांच्या संकट काळामध्ये धावून गेलो. कैलासवासी तुमच्या राजेंद्रजी माझ्या ओळखीचे होते, हा देवळेकर साहेब, आणि ही माणसं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस डॉक्टर सुद्धा दवाखान्यामध्ये राहत नव्हते तर अशा वेळेस शिवसैनिक त्यांच्या खांद्यावरून ह्या सगळ्या लोकांना घेऊन जात होते. मी त्या काळामध्ये दिल्लीत होतो, महाराष्ट्र सद्दामध्ये मी एक कर्मचारी आजारी पडला, त्याला न्यायला कोणी तयार नाही, माझ्याकडे त्यावेळेस गाडी नव्हती म्हणून मी रिक्षाने त्याला घेऊन गेलो. मी एम्स सारखं रुग्णालय जिथे 400 एकर मध्ये रुग्णालय, देशाचं सगळ्यात मोठं रुग्णालय, तिथे गेला बघितल्यानंतर 50 माणसांची प्रेत पोर्च मध्ये पडलेली होती. एवढी वाईट परिस्थिती तुम्हाला प्रामाणिकपणे खरं सांगतो या महाराष्ट्रामध्ये कुठंच नव्हती. मुंबईमध्ये 2 किती लोकांचं जवळपास 2 लाख लोकांचे सेंटर्स आपण इथं सगळ्यांनी उभे केले होते, मोठमोठाले टेंट्स, बाहेर राज्यातून माणसं इथं येत होती. खरंच आपल्या मुंबईकरांना आणि सगळ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सलाम केला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आपण लोकांनी इथं उभं केलं होतं. परंतु एवढं काम केलेलं असताना सुद्धा शिवसेनेला बदनाम करायचं, आमच्या सरकारला बदनाम करायचं, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चाललेलं आहे. उद्धवजींनी काय केलं आमच्या लांडगे साहेबांनी सांगितलेलं आहे. आजपर्यंत यांनी बुलेट ट्रेन नेल्या गुजरातमध्ये, परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये 20,000 किलोमीटरचे पांदण रस्ते, ज्या शेतातून आम्हाला माल नेणं आणण्यासाठी पायी आमच्या माता भगिनी पायामध्ये काठी टोचत असताना, केळीचा घड असेल, ऊस असतील, कुठले फळ भाज्या असतील, या पांदण रस्त्याने आणावं लागतात. ते रस्ते 33 फुटाचं करण्याचं काम या सरकारने केलं सर. 20,000 किलोमीटर आज रस्ते दिले, गावागावामध्ये आज शेतातून रस्ते व्हायला लागले, शेकडो योजना आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्या पद्धतीने हे सरकार काम करायला लागलेलं आहे. हे काम करत असताना आज आपल्याला जाऊन लोकांमध्ये आपण काय केलं त्याच्या पुस्तिका साहेबांनी दिलेल्या आहेत. त्या पुस्तिका आपल्याला गावागावामध्ये वाटायच्या आहेत. थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे आता तुमचे एकमेव असलेले आमदार आणि त्यांचे पक्षप्रमुख त्यांनी काय राजकारण चालू केले, महागाईवर बोलत नाही, बेरोजगारी तुमचा अजेंडा होता, आमच्या हाताला काम नाही, त्या बेरोजगारीवर कोणतरी बोलतो का, बेरोजगारीवर बोलणं सोडलं, जाती जातीमध्ये भांडणं लागले पाहिजे, वाद झाले पाहिजे, काय गरज आहे जाऊन तिथं म्हणजे पुढे हनुमान चालीसा वाचायची गरज आहे का आजच्या घडीला? आजच्या घडीला आमच्या बेरोजगाराच्या हाताला कामाची गरज आहे. आमचे महागाईचे प्रश्न या विषयावर बोललो पाहिजे, परंतु सुपारी घेऊन ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे ते काम सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एकीकडं सुपारीबाज नेतृत्व तशा पद्धतीने काम करत आहे, दुसरीकडे आदित्य साहेबांचे आज काल दावोसला गेले होते, आणि त्या दावोस मधून या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाख कोटी रुपयाचे करार इथं घेऊन आलेले आहेत, आणि त्या कराराच्या माध्यमातून नवीन कारखाने, नवीन MIDC इंडस्ट्री आमच्या भागामध्ये उभे राहील आणि आमच्या सगळ्या युवकांना एक काम मिळेल, अशा पद्धतीचं नेतृत्व त्यांनी इथं उभं केलेलं आहे. आमच्या गटप्रमुख आणि शाखा प्रमुख, बूथ प्रमुख यांचं अतिशय महत्वाचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं आहे. अनेक ठिकाणी गटप्रमुख नाहीत,
काही ठिकाणी भूतप्रमुख नाही, तेव्हा आपले जे काही स्थानिक पदाधिकारी त्यांनी या सर्व गटप्रमुख भूतप्रमुखांची नव्याने नेमणूक करणे आणि एक आपली साखळी आहे. एकटे लांडगेसाहेब पूर्ण ठाणे जिल्हाभर फिरायचं म्हटलं तर फिरू शकणार नाही. आपण प्रश्न मांडला SEOचा, तो सुद्धा महत्वाचा विषय आहे, मी पालकमंत्र्यांच्या कानावरती तो मांडणारच आहे. SEO म्हणजे विशेष कार्यकारी दंडाधिकारी. हो मात्रे सर, दंडाधिकारी पहिलेच आहेत, अन्याय दंडा घेऊन आपण फिरतोच, या अधिकार आपल्याला शिवसेना प्रमुखाने दिलेला आहे, त्याच्यामुळे दंडाधिकारी आपण आहोतच, त्यासाठी या पदवीची काही गरज नाही. शिवसैनिक गल्लीतला शाखा प्रमुख म्हणलो की तो विशेष कार्यकारी दंडाधिकारी पेक्षा पॉवरफुल. महिलेला कुठं अडचण आली, कोणावर अन्याय झाला, कुठं भांडण झाली, माणसं तिथंच जातात शाखेमध्ये, त्याच्यामुळे विशेष कार्यकारी दंडाधिकारी आहोतच. तरी पण सरकार असताना या सरकारी पदव्या आपल्याला मिळाल्या पाहिजे. हा जो तुम्ही विषय मांडलेला आहे, निश्चित पालकमंत्र्यांच्या समोर सुद्धा मी मांडणार आहे. खरं म्हणजे पुढे अजून दोन सभा आहे, बोलायचं बरंच होतं. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्या ताकदीनं आपण छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज इथं डोंबिवली मध्ये फडकत ठेवलेला आहे, हाच ध्वज परत एकदा आपल्याला फडकवायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.